नमस्कार, मी पूर्वा, आपण पाहत आहात पीएम न्यूज मराठी। साटम साहेब, आम्ही तुम्हाला मानत होतो, पण काल तुम्ही जे काही सभेत बोललात त्यानंतर आता तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरले आहात। अशा शब्दात शिवसेनेचे विभाग प्रमुख सुधीर शेठ ठोंबरे यांनी माजी आमदार देवेंद्र साठम यांचा समाचार घेतला। भाजपच्या सभेनंतर शिवसेनेच्या वतीने चौक शहरात हजारोच्या संख्येने मोठी रॅली काढण्यात आली होती। त्यावेळी सुधीर शेठ ठोंबरे माध्यमांशी बोलत होते। खालापुरातील चौक ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेना विकास आघाडीतर्फे चौक शहरामध्ये मोठी रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये हजारो शिवसैनिक सामील झालेले दिसले, त्यात महिलांची संख्या मोठी होती। थेट सरपंच पदाची उमेदवार रितू ठोंबरे व इतर उमेदवार रथामधून नागरिकांना व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत होते। चौक गावातील शिवसेना व मित्रपक्षाचे झाडून सर्वच कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील झालेले दिसले। माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे यांनी भाजपमध्ये गेलेले माजी आमदार देवेंद्र साठम यांच्यावर घणाघाती टीका करत समाचार घेतला। काय बोलले सुधीर ठोंबरे आपण पाहूयात। आपण सर्व चौक शहरामधून सर्व उमेदवारांची एक रॅली काढली। या रॅलीला आज मला बाहेरून मित्रमंडळींचा भरपूर फोन आला होता, तर आम्ही रॅलीला येऊ का? आम्ही म्हटलं तुम्ही रॅलीला बाहेरून लोक आमच्यात नको, आणि तुम्ही आल्यामुळं आमच्यात आमची संख्या किती आहे या आम्हाला मतदानामध्ये समजणार नाही। कारण काल जी रॅली, काल जी सभा झाली, त्या सभेला किती लोक होती स्थानिक ग्रामपंचायतीमधून हे सर्वांना माहितीच पडलेलं आहे। आणि काल जी भाषणं झाली, आता आपले इथे स्थानिक जे नेते आहेत देवेंद्र साठमजी, त्यांना एकच विनंती करतो का, तुमच्यावर कालपर्यंत आमचा खूप प्रेम होता, पण कालपासून तुमचा जो असलेला प्रेम आहे तो आमच्या मनातून उतरला। कारण तुम्ही ह्या गावात जेव्हा राहायला आले, तुमचा एकही नातेवाईक तुमचा इथं नव्हता, एकही नातेवाईक इथं नव्हता, आणि तुमचा एकही नातेवाईक नसताना तुमच्याकडनं आम्ही एकही रुपये न घेतानी एवढ्या वर्ष तुमच्यावर या ठोंबरे घराण्याने आणि बाकी आमच्या सर्व गावागावातल्या परिसरातल्या सर्व शिवप्रेमींनी तुमच्यावर जो प्रेम टाकला शिवसैनिकांनी, त्या प्रेमाची काल तुम्ही उजळणी केली, त्याची तुम्हाला पारणं कुठं भरता येतील हे तुम्हीच लक्षात घ्या। कारण महागावकरने आता सांगितलं, मरावे परी किती रुपये उरावे, त्यासाठी आम्ही काम करतो, आम्ही दहशत करत नाही, आम्ही काम करतो। आमचे वडील भाजी पिकवत होतं, त्या सुधीर ठोंबरे भाजी पिकवत होता, ती भाजी तुम्ही आता अनधिकृत गाड्यामध्ये विकताय, त्या विकण्याचा आता मोतीराम ठोंबरे श्रेय तुम्ही घेऊ नका। आणि देवेंद्र साठम तुम्ही आणि गणेश कदमनी या रस्त्याचा तीन घरामध्ये येऊन नाश लावला, आणि तो मोतीराम ठोंबरे म्हणला तर हा काम मी आता करत नाही। आणि काय अवस्था त्या चौकच्या रस्त्याची करून ठेवले, उगाच खोटी नाटी भाषणं देऊन तुम्ही लोकांना फुलताफा पाडता। किती रडायचं, किती रडायचं, त्याला लिमिट असतो, आयुष्य रडण्यात गेला। एक दिवस तरी चांगलं सुखात आमच्या जगह हसत ना, तर आम्हाला पण आनंद वाटत होता। आमचा नेता साठम साहेब होता पण चांगला होता, पण जर दुखातच दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत। आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका।